आंतरराष्ट्रीय कचरा वेचक दिनानिमित्त कचरा वेचकांनी विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. अवनी संस्था गेल्या 7 वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यातील कचरा वेचक महिलांचे जीवनमान उंचावणे व त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य सुरू आहे. गेल्या 4 वर्षापासून संस्था सातारा जिल्ह्यातील कचरा वेचक महिलांसाठी काम करीत आहे. कचरा वेचक महिलांच्या विविध समस्यांसंदर्भात अडचणींसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे. पाहूयात त्यांच्या काय मागण्या आहेत. संगीता सुरेश खुडे, प्रतापशी नगर येथील कचरा वेचक महिला आहे. एक तारखेच्या आंतरराष्ट्रीय कचरा वेचक दिनानिमित्त आम्ही आज इथं निवेदन देत आहे कलेक्टर ऑफिसला. तर आमच्या मागण्या अशा आहेत की आम्हाला आयडेंटिटी मिळावी व हाताला काम मिळावं, सुका कचरा संकलन केंद्र मिळावं, कराड मलकापूर जुळेवाडी व आकाशवाणी केंद्र प्रतापशी नगर असं 7 वाजतात काम सुरू आहे. तर आम्हाला काम मिळावं ही आमची कचरा वेचक महिलांची समस्या आहे. नमस्कार, माझं नाव राधिका लोखंडे, मी सातारा जिल्हा समन्वयक म्हणून काम करते. आज आंतरराष्ट्रीय कचरा वेचक दिनानिमित्त कचरा वेचकांच्या विविध मागण्या घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय सातारा या ठिकाणी आलेलो आहोत. आज कचरा वेचकांना वर्गीकरणाच्या कामामध्ये समावेश करून घेण्यात यावा, कचरा वेचकांचे कल्याणकारी मंडळ स्थापन व्हावे, वॉर्डनुसार कचरा वेचकांना सुका कचरा संकलनासाठी केंद्र तयार व्हावे, याच्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी कचरा वेचक महिला आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित.